पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची बॅटिंग सुरू आहे. पुण्यामध्ये अनेक भागात पाणीच पाणी पाहायला मिळालं आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्याला तर नदीचं स्वरूप आलेलं आहे. नगर रस्त्यावर देखील येरवडा भागामध्ये पाणी तुंबलेलं आहे. मुसळधार पावसामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज परिसरामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे. पुण्यामध्ये अर्धा एक तास झालेल्या पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. फर्ग्युसनचा रस्ता आपण बघतोय कशा पद्धतीनं या रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय. तर फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि जंगली महाराज रोड जो आहे त्या रस्त्यावर आपण बघतोय कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे. जणू नदीच वाहते असंच हे दृश्य या ठिकाणी पुण्यातलं पाहायला मिळत आहे. झी 24 तासवर ही एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण पाहताय. फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज रोड रस्त्यावरची ही दृश्य यावेळेस आपण बघतोय आणि यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पुण्यातल्या रस्त्यांना आज नदीचं स्वरूप आलेलं आहे. जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवर अशा पद्धतीचं हे पावसाचं पाणी आता रस्त्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक देखील मंदावलेली आहे. अर्धा एक तास झालेल्या पावसामुळे मात्र मोठ्या प्रमाणात पाणी हे रस्त्यावर साचायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणात पुणेकरांचे हाल मात्र झालेले आहेत. पुण्यात वाहतूक कोंडी देखील या पावसाच्या पाण्यामुळे झाल्याचं दिसतंय आणि अर्धा एक तास झालेल्या पावसामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते रस्त्यावर येऊन साचलं आणि त्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे. तर पुण्यातल्या या पावसाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अरुण महेंद्रे यांनी. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस झाला आहे आणि नेहमीप्रमाणे पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना या ठिकाणी घडत आहेत. या क्षणी आम्ही पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये आहोत. आश्चर्याची बाब म्हणजे काल ज्या ठिकाणी ज्या परिसरामध्ये पाणी साचलं होतं त्याच ठिकाणी आज देखील पाणी साचलं आहे आणि या पाण्यातून वाट कशी काढावी असा प्रश्न वाहन चालकांना पडतो. अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहन चालक या ठिकाणी वाहनं आपली चालवत आहेत. अचानकपणे आलेल्या पावसामुळं पुणेकरांची तर तारांबळ उडतेच, मात्र ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळं जो त्रास होतो तो निश्चितपणे खूप ज्याला म्हणता येईल खूप गंभीर अशी बाब म्हणावी लागेल. मेट्रोचं काम ठिकठिकाणी सुरू आहे, त्याचा तर हा परिणाम नाही ना असं देखील बोललं जात आहे. अर्थात पाऊस पडतच असतो, याला परतीचा मान्सून म्हणायचा की आणखी काही हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे. मात्र या पावसामध्ये पुणेकरांचे हाल अजूनही सुरूच आहेत. विरोजन स्विकी कामेस अरुण मेहत्रे, जी मीडिया, येरवडा, पुणे. तर आपण हे दृश्य बघतोय यावेळेस पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आणि या पावसानंतर मात्र रस्त्यावर पावसाचं पाणी साचायला सुरुवात झाली. फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरामध्ये देखील आपण बघतोय कशा पद्धतीनं पावसाचं पाणी रस्त्यावर आलं आणि मग मात्र रस्त्याला नदीचं स्वरूप मिळालेलं आहे. तसंच आपण बघतोय जंगली महाराज रस्त्यावर देखील वाहतूक कोंडी देखील झाली होती, कारण पावसाच्या पाणी रस्त्यावर साचायला लागलं होतं. या पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे हे पाणी यावेळेस आपण बघतोय जवळजवळ 1 ते 1.5 फूट पाणी हे रस्त्यावर साचलं आणि याच साचलेल्या पाण्यातून मग वाहनधारकांना वाट काढावी लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात हाल पुणेकरांचे झालेले आहेत. एकंदरीतच पाऊस आपण बघतोय की अर्धा एक तास झाला आणि त्यानंतर मात्र पुण्याचे बेहाल झालेले आहेत आणि पुणेकरांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी हे पुण्यातल्या रस्त्यांवर साचलेलं आहे आणि त्यामुळे नद्यांचं स्वरूप पुण्यातल्या या रस्त्यांना आलेलं आहे असं म्हणावं लागेल. जवळजवळ 1.5 ते 2 फूट इतकं पावसाचं पाणी साचलेलं आहे. वाहन चालक जे आहेत, दुचाकी चालक जे आहेत, त्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय, कारण याच पावसाच्या पाण्यातून वाट काढताना नाकीनव आलेले आहेत आणि ही दृश्य आपण बघतोय. तर एकीकडे आपण बघतोय पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पुणेकरांचे मात्र जोरदार हाल होत आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे